आज दहीहंडीचा उत्सव साजरा होत असतानाच कोल्हापुरातील सकल मराठा समाजानं छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिकात्मक दहीहंडी फोडत मराठा आरक्षणाची कोंडी अशाच पद्धतीनं फुटावी अशी मागणी केली गेले अनेक वर्ष मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष सुरू आहे यापूर्वी राज्यभरात अठ्ठावन्न मोर्चे निघाले मात्र कायद्याच्या कसोटीवर मराठा आरक्षण टिकू शकलं नाही आता नव्यानं मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभं करण्यात आलं असलं तरी समाज अत्यंत संयमानं आरक्षणाची मागणी करतोय अनेक बैठका झाल्या उपोषणं झाली आंदोलनं झाली अभिप्राय झाले समित्या उपसमित्या झाल्या सरकारला काहीच जमेना त्यावेळी पळवाटसुद्धा झाल्या मात्र आरक्षणाचा मुख्य प्रश्न प्रलंबितच राहिला कोर्टात दावे दाखल होऊन प्रश्न सुटण्याऐवजी आणखीनच तिढे निर्माण होत गेले त्यामुळं आजच्या दहीहंडी दिवशी प्रतिकात्मक दहीहंडी फोडत कोल्हापुरातील सकल मराठा समाजानं मराठा आरक्षणाची कोंडी अशीच फुटावी अशी मागणी केली आहे आमच्या मराठा आरक्षणसाठी प्रयत्न करून आणि जे काय साथ आहेत ते प्रतिकात्मक मग शासन असेल सरकार असेल आणि सर्व त्यातले घटक असतील आयोग असेल आणि न्यायपालिकेमध्ये असणारे प्रलंबित प्रश्न असेल सगळ्यांच्या समवा समावेशानं ऐक्यानं आणि समन्वयानं लवकरात लवकर दहीहांडीच्या रूपानं दहीहंडीसारखीच मराठा आरक्षणाची सुद्धा कोंडी फुटून दे असा संदेश आपल्या सर्व माध्यमांच्या मार्फत शासनाला देण्यासाठी आजचा आम्ही दहीहंडी आंदोलन प्रतिकात्मक इथं आज आम्ही केलेलं आहे यावेळी सुशील भांदिगरे किशोर घाटगे उदय लाड जयदीप शेळके प्रकाश सरनाईक राजू लिंगरस संभाजीराव खेबुडकर यांच्यासह मराठा समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते